नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील. या निकालाच्या बरोबर म्हणजे 24 तास आधी अशा प्रकारचं वातावरण होतं की जणू काही हरियाणामध्ये भाजपचा धुव्वा उडणार आहे आणि काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी पुन्हा 10 वर्षानंतर प्रस्थापित होणार आहे. एक्झिट पोलवाल्यांनी तर असं वातावरण केलेलं होतं की भाजपला एक जोरदार झटका देण्याच्या विचारामध्ये हरियाणाचा मतदार आहे. हरियाणासारख्या एका छोट्या राज्यामध्ये 90 विधानसभांच्या जागा असलेल्या राज्यामध्ये रिपिटेटिव्ह सरकार आणणं ही फार कठीण आणि अगदी अवघड गोष्ट असते. पण त्यामुळेच भाजपचा या ठिकाणी धुव्वा उडणार आहे अशा प्रकारचंच वातावरण अगदी कालपर्यंत होतं. मात्र निकाल आल्यानंतर या सगळ्या वातावरणामध्ये फरक पडला. भाजप त्या ठिकाणी स्वबळावरती तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. त्यामुळं या निवडणुकीचे 2 परिणाम जे आहेत ते परिणाम मला तुम्हाला निमित्तानं सांगायचे आहेत. पहिला परिणाम, हरियाणाच्या निकालामुळे एक्झिट पोलवाल्यांचा बाजार उठला आहे. दुसरा त्याचा परिणाम, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा अगदी खुला आहे. कारण लोकसभेचा निकाल लागल्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये धाकधूक होती. जो निकाल लोकसभेला लागला तोच आता विधानसभेला लागणार आहे. अजित पवार यांच्या पक्षाचं काही खरं नाही, एकनाथ शिंदे आणि आपल्या महायुतीचंही काही नीटचं बस्तान बसणार नाही. महाविकास आघाडीचे नेते अतिशय हवेमध्ये होते. मात्र हरियाणाप्रमाणे भाजप महाराष्ट्रात देखील सरकार पुन्हा रिपीट आणू शकतं, पुन्हा सरकार आणण्यासाठीचा प्रयत्न जोरदार करू शकतं असा एक आत्मविश्वास भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये या निकालामुळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अर्थात प्रत्येक राज्याची निवडणूक वेगळी असते, प्रत्येक प्रश्न वेगळे असतात, प्रत्येक ठिकाणचं राजकीय वातावरण हे वेगळं असतं. तरीही हरियाणाच्या निकालाचा काही ना काही परिणाम हा महाराष्ट्रावरती होणार आहे हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आधी म्हटलं त्याप्रमाणे एक्झिट पोलवाल्यांचा बाजार या हरियाणाच्या निकालानं का मांडला आहे किंवा का उद्ध्वस्त केला आहे याची सगळ्यात 2-3 महत्त्वाची कारणं म्हणजे लोकसभा निवडणुकीतच हे एक्झिट पोलवाले बऱ्यापैकी उघडे पडलेले होते. भाजप सरकार 400 पारच्या पुढे जाणार, 400 पार करणार अशा प्रकारची ग्वाही अगदी ॲक्सिस पोलवाले प्रदीप गुप्ता देत होते. नंतर प्रशांत किशोर यांच्यासारखा रणनीतीकार देत होता, जे आता नेते बनलेले आहेत बिहारमध्ये, ते आता स्वतःचं सरकार आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. आणि सर्वच एक्झिट पोलवाले हे असंच समजून चालले होते की भाजप स्वबळावरती देशामध्ये सरकार स्थापन करू शकतं, मोदी सरकार अगदी सहजपणे देशामध्ये येऊ शकतं. प्रत्यक्षांमध्ये तसं काही झालं नाही. मात्र शेअर बाजारानं या एक्झिट पोलच्या आधारे मोठी उसळी घेतली. त्या उसळीतनं 200 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा एक्झिट पोलचे निकाल फोल ठरू लागले तेव्हा मात्र त्याच बाजारानं खाली उडी मारली, खाली अक्षरशः तळ गाठला की काय असं वाटू लागलं होतं. असे हे निकाल लागलेले होते. ॲक्सिसच्या प्रदीप गुप्ता यांना तर अश्रू अनावर झालेले होते. त्यांचं रडणं लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच दिसलं होतं. हरियाणाच्या निकालानंतर देखील प्रदीप यांना रडावंच लागणार आहे अशी परिस्थिती आहे. त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेस जे आहे ते अगदी 50%हून अधिक मतं घेऊन हरियाणामध्ये सत्तेवरती येऊ शकतं. राहुल गांधी आणि काँग्रेसची एक मोठी लहर किंवा त्याला एक म्हणून एक मोठं वारं हरियाणामध्ये होतं. आणि एकटेच प्रदीप गुप्ता नाही तर सगळेच एक्झिट पोलवाले असं सांगत होते. भाजपच्या लोकांचे चेहरे एक्झिट पोलनंतर पाहण्यासारखे झाले होते आणि जसजसे निकाल स्पष्ट होऊ लागले तसतसं एक्झिट पोल हे खोटे आहेत हे ठरू लागलेलं आहे. एक्झिट पोलवाले काय ज्या आत्मविश्वासानं सांगत होते की 1% मतांचा फरक होणार आहे, 2% मतांचा फरक होणार आहे, फरीदामध्ये काँग्रेसच येणार आहे, म्हणजे भाजपचा एक जो मुजोरपणा आहे तो मुजोरपणा संपवण्याचीच हरियाणाच्या मतदारांनी एक हमी घेतलेली आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या किती सभा झाल्या, भाजप किती बदल केले तरी काँग्रेसच येणार अशा प्रकारची सगळी वक्तव्य हे एक्झिट पोलवाले करत होते. हे सगळे एक्झिट पोलवाले अक्षरशः तोंडावर पडलेले आहेत. अर्थात हे पहिल्यांदाच तोंडावर पडलेले असं नाही आहेत, जसं लोकसभा निवडणुकीमध्ये तोंडावर पडले, हरियाणाच्या वेळेस तोंडावर पडलेले आहेत, त्याच्या आधी बंगालच्या निवडणुकीमध्ये तोंडावर पडलेले होते,
तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये तोंडावर पडलेले होते. उत्तर प्रदेशमध्ये देखील असं वाटत होतं की त्या ठिकाणी अखिलेशला काही जागा मिळणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये. प्रत्यक्षात त्या ठिकाणी अखिलेशने मोठी मुसंदी मारली होती. त्यामुळं या एक्झिट पोलवरती किती विश्वास ठेवावा, कशाप्रकारे हे सगळे पोल केले जातात, या सगळ्या विषयी आता पुन्हा शंका निर्माण होऊ लागलेल्या आहेत. त्यामुळं या पोलचं वाल्यांचं एक चिपडलेला चेहराच आता या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहावा लागणार आहे. दुसरा जो राजकीय परिणाम जो आहे तो भाजपवाल्यांना मात्र या पोलमुळं, या निकालामुळं अक्षरशः हायसं वाटलेलं आहे. म्हणजे जर सरकारनं लाडकी बहिणीसारखी योजना आणलेली आहे तर या लाडकी बहीण योजनेचा फायदा हा जर व्यवस्थित पोहोचला तर भाजप आणि शिंदे सरकार हे पुन्हा तरून जाऊ शकेल. या पद्धतीचं वातावरण निर्मिती भाजप करण्याची आता पूर्णपणे तयारीला उतरलेलं आहे. हरियाणामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्रासारखा साधर्म्य असा एक मुद्दा असा होता की जो जाट मतदार आहे तो जाट मतदार भाजपवरती नाराज होता. कारण नॉन जाट म्हणजे आधी खट्टर आणि आता सैनी हे नॉन जाट मुख्यमंत्री भाजपनं त्या ठिकाणी केलेले होते. आणि महाराष्ट्रामध्ये देखील असंच वातावरण आहे की जो मराठा मतदार आहे तो मराठा मतदार भाजपवरती महायुतीवरती नाराज आहे. म्हणजे त्या ज्या पद्धतीनं जाट मतदार भाजपवरती हरियाणामध्ये नाराज होता त्याची सुसंगती आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठा मतदारांच्या रूपानं दिसून येत आहे. पण जर एखादा वर्ग नाराज असेल तर इतर वर्गाचे मतदार त्या पक्षा या सा भाजपच्या बाजूनं जातात असं हरियाणामध्ये दिसून आलेलं आहे. आणि भाजपला देखील तेच वाटतं आहे. जर जारंगे यांच्या रूपानं मराठा जरी आपल्यावरती नाराज असतील असं एक वातावरण असलं तरी जे नॉन मराठा म्हणजेच OBC जो आहे ते मतदार आपल्याकडे वळू शकतात असा एक नॅरेटिव्ह भाजप या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा पसरवण्यासाठी योग्य पद्धतीने काम करेल असं यातनं आता दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा भाजपचा आणि महायुतीचा जो गमावलेला आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास पुन्हा आता तो त्यांना मिळू शकणार आहे. हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं निसटलेली निवडणूक म्हणजे मोदी साम्राज्याला घरघर लागू शकेल अशा प्रकारचं एक वातावरण हरियाणाच्या निवडणुकीच्या निमित्तानं होतं, ही जी भीती होती ही भीती आता गेलेली आहे. महाराष्ट्रात देखील आपण जर महिना दीड महिन्यामध्ये जर चांगलं जागांचं वाटप केलं, महायुतीमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राहिला तर महाविकास आघाडीला रोखता येऊ शकेल अशा प्रकारे एक मनामध्ये विश्वास मला वाटतं या हरियाणाच्या निकालानंतर नक्कीच झालेला आहे. महाविकास आघाडीला देखील या निमित्तानं मोठा धडा मिळालेला आहे. म्हणजे हरियाणाची निवडणूक काँग्रेससाठी अतिशय सोपी होती असे सगळेजण सांगत होते पण प्रत्यक्षामध्ये तसं नव्हतं. महाराष्ट्रात देखील आता प्रत्येकजण असंच बोलतो आहे की महाविकास आघाडीला निवडणूक अतिशय सोपी आहे. जणू काही जागा वाटप केलं की प्रत्येक आमदार हा महाविकास आघाडीचा विधान सभेमध्ये निवडून आलेलाच आहे असं एक समजत आहेत. मात्र या महाविकास आघाडीला देखील जमिनीवर आणणारा निकाल हरियाणाच्या निमित्तानं पुढे आलेला आहे. म्हणजे जर महाविकास आघाडीचं जागा वाटप जर व्यवस्थित झालं नाही तर महायुती मात्र नक्कीच याच्यामध्ये सरस ठरू शकेल हे मात्र निश्चित. दुसरी गोष्ट मोदी ब्रँड देखील या निमित्तानं पुन्हा ठामपणे आपल्याला दिसून आलेला आहे. म्हणजे मोदी ब्रँड कमी झालेला आहे, त्याची व्हॅल्यू कमी झालेला आहे असं जे बोललं जात होतं तो देखील डाग भाजपवरचा हरियाणाच्या निकालामुळे धुऊन निघालेला आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही हरियाणाचं सगळं सांगता आहे पण जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसनं आणि नॅशनल कॉन्फरन्सनं सत्ता स्थापन केलेली आहे त्याचं काय. पण त्या ठिकाणी भाजप खरोखरीच कमी होतं, भाजपची काही सत्ता त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे सत्तेवरनं पाय उतार होणं आणि सत्ता नसताना त्या ठिकाणी चांगल्या जागा मिळवणं असे दोन फरक हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या इलेक्शनमध्ये आहेत. त्यामुळे जर भाजप सत्तेवरनं बाहेर फेकली गेली असती तर तो भाजपसाठी मोठा धक्का होता. तो धक्का भाजपला मिळालेला नाही आहे. उलट हातातली निवडणूक गेल्यामुळं काँग्रेस कशा वाईट पद्धतीने निवडणूक खेळू शकतं याचा एक परिपाठच हरियाणाच्या निमित्तानं पुढे आलेला आहे. त्यामुळं या निकालानंतर महाराष्ट्रातली निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे देखील या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे कोणीही भ्रमत राहू नये की विजय महाराष्ट्रात आपलाच होऊ शकेल. हा जो भ्रम आहे महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीनंतर तयार झालेला तो भ्रम मला वाटतं हरियाणानं फोडलेला आहे. आणि एक्झिट पोलवाल्यांचं काय सोंग जे होतं ते सोंग या निकालानं उघडं पाडलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रामधलं चित्र काय राहू शकेल
हे आम्हाला जरूर सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.